स्वराज्याचं जनआंदोलन जिनं उभं केलं, स्वराज्याच्या संकल्पिका राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचे संवर्धक छत्रपती संभाजीराजे, विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, लोकांचा माथा साफ करण्यासाठी गाथ्याची निर्मिती करणारे जगद्गुरु तुकोबा राय, अण्णाभाऊ साठे, ज्या ज्या महामानवांनी संत महंतांनी आपल्या आयुष्याचा क्षण आणि क्षण समाजासाठी दिला, अशा सर्व संत महंतांना महामानवांना प्रथमतः वंदन करतो. आज आपणासमोर शिवकाल व सद्यस्थिती हा विषय घेऊन मी उभा आहे. खऱ्या अर्थानं कॉलनीवासियांचं प्रेम म्हणता येईल, त्यांच्या प्रेमाखातर म्हणा, येथे बोलण्याची इच्छा होती. मागच्या वर्षी सुद्धा त्यांची इच्छा होती, परंतु मागच्या वर्षी संपूर्ण गणेशोत्सव संपेपर्यंत मी इथे नव्हतो. त्यामुळे ज्यांच्या मनामध्ये तळमळ होती की सरांचं व्याख्यान एकतरी इथं झालं पाहिजे, त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. कालच माझा साक्री तालुक्यातील, आतापर्यंत परभणीमध्ये बरीचशी व्याख्यानं झालेली आहेत, परंतु साक्री तालुक्याला माहिती नसल्यामुळे माझ्या मित्रांनीच कासाऱ्याला काल एक व्याख्यानाचं आयोजन केलेलं होतं. आज मी माझं सद्भाग्य समजतो एवढ्या चांगल्या लोकांसमोर, एवढ्या चांगल्या कॉलनीमध्ये मला बोलण्याचा योग आला. खऱ्या अर्थानं इथं व्याख्यान करण्यासाठी नाही, इथं व्याख्यान करण्यासाठी तुमच्या समोर मी उभा नाही, तर मी आतापर्यंत जी चार पुस्तकं वाचलेली आहेत, जे ज्ञान प्राप्त केलेलं आहे, ते काल सापेक्ष आहे, कालानुरूप आहे की कालबाह्य झालेलं आहे, हे तपासणी करण्यासाठी आपणासमोर उभा आहे. खऱ्या अर्थानं इथं जी माणसं आहेत, काही वेळेला गर्दी नसली तरी चालते, पण माणसं दर्दी पाहिजे, आणि माणसं दर्दी असली की विचाराची सर्दी झाल्याशिवाय राहत नाही, आणि ती आज नक्कीच दर्दी असणारी माणसं, जी की सर्व सुशिक्षित माणसं आहेत, विचार करणाऱ्या माणसापुढे दहा जरी असली तरी त्यापुढे बोलायला वक्त्याला हुरूप येतो, आणि नक्कीच आज या विषयावर माझ्या परीनं बोलण्याचा माझा प्रयत्न राहील. खरं पाहायला गेलं तरी तर व्याख्यानासाठी येत असताना, व्याख्याता बोलत असताना एक तास बोलत असतो, परंतु बोलत असताना काही लोकांना त्याची बोलणं लागतं. मी परभणीचा, इथं माझा कुणाशीही परिचय नाही, आणि कुणाच्या भानगडी मला काही माहीत नाही. उगाचच कुणाला विषयी बोलण्याची मुद्दाहून मला इच्छा नाही, परंतु कालानुरूप आपण एखादी मालिका पाहत असतो, मालिकेच्या सुरुवातीला एक वाक्य येतं, एक चार ओळी येतात, त्या ओळीमध्ये लिहिलेलं असतं, या घटनेतील सर्व पात्रांनी, या कथेतील सर्व पात्रांनी घटना काल्पनिक आहेत, याचा वास्तविक कुणाच्याही जीवनाशी संबंध नाही, असेल तर तो निव्वळ योगायोग समजावा. त्याच बाबतीत मी सुरुवातीला सांगतो की मला बोलत असताना कोणाला दुखवण्याची इच्छा नाही, परंतु दुखावलं गेलं तर ते मी मुद्दामून केलेलं नाही, हेही सुरुवातीला सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात सांगायचं झालं, आतापर्यंत अनेक राजे या भूतलावर होऊन गेले असतील, या जगामध्ये अनेक राजे झाले, या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये अनेक राजे झाले, परंतु छत्रपती सारखा राजा झाला नाही. या राजाचं वेगळेपणच काही और होतं. एवढ्या मोठ्या प्रमाणात शिवजयंती असून, एवढ्या मोठ्या प्रमाणात एखाद्या साधू संतावर म्हणा किंवा थोर नेत्यावर म्हणा व्याख्यान असो, फक्त ते शिवबांच्या बाबतीत आम्हाला पाहायला भेटतात, कारण तो राजा तसा वेगळा होता. या राजाचं वेगळेपण काय होतं, या राजानं काय वेगळेपण जपलेलं होतं, या भूतलावर अनेक राज्य होऊन गेली ती पराक्रमी असतील, परंतु चारित्र्यवान होतीच असे नाही. आतापर्यंत झालेली राजे पराक्रमी असतील मात्र चारित्र्यवान असतील असं नाही, आणि जी चारित्र्यवान होती ती पराक्रमी होतीच असं नाही, परंतु माझा राजा असा होता जो चारित्र्यवानही होता आणि पराक्रमी होता, म्हणून या राजाचं वेगळेपण आहे.
या राजाच्या संदर्भामध्ये बोलताना सांगितलं आतापर्यंत अनेक राजे होऊन गेली असतील पण ती परंपरेनं चालत आलेली राजे होती. परंतु राजा माझ्या राजानं जे राज्य निर्माण केलेलं होतं ते स्वतःच्या ताकदीच्या बळावर निर्माण केलेलं होतं. माझ्या राजानं जे राज्य निर्माण केलेलं होतं ते स्वतःच्या हिमतीच्या बळावर निर्माण केलेलं होतं. तो आयतोबा नव्हता राज्य गादीवर बसणारा. वडिलांनी दिलेल्या 2000 सैनिकापासून ते 1 लाखापर्यंतची फौज त्यानं स्वतःच्या मनगटाच्या बळावर निर्माण केलेली होती. असा राजा तो छत्रपती शिवाजी राजा होता. आता आम्ही पाहायला गेलं आता आता पोरा माग नातू नातू माग पंतू लोकशाहीच्या पोटात घराणेशाहीचा जंतू. आता पोरा माग नातू नातू माग पंतू ही परंपरा चालत आलेली आहे. लोकशाही आहे की घराणेशाही हाच मोठा प्रश्न आमच्या समोर पडतो. छत्रपती शिवाजी राजांनी स्वतःचं राज्य स्वतःच्या बळावर निर्माण केलेलं होतं म्हणून माझ्या राजा वेगळा आहे. इतर राजांपेक्षा माझ्या राजाचं वेगळेपण वेगळं आहे. माझा राजा पराक्रमी होता, माझा राजा चारित्र्यवान होता, तसाच माझा राजा शीलवान देखील होता. आतापर्यंतची जर इतिहासातली उदाहरणं पाहिली असेल तर माझ्या राजानं कुणाही विषयी बोलत असताना अभद्र शब्द वापरलेला दिसत नाही. कुणाही एखाद्या दुश्मनाचा सुद्धा उल्लेख करत असताना त्यांनी एकेरी उल्लेख केलेला दिसत नाही. एकीकडे जर मुघलांची सरदार जर पाहिली तर त्यांनी माझ्या राजाच्या दरबारातील मावळ्यांचा असो किंवा माझ्या राजाचा असो किंवा इतरांचा असो उल्लेख करत असताना एकेरी केल्याचा दिसून येतो आम्हाला. त्यांनी पत्रामध्ये असू द्या कुठे इतर ठिकाणी असू द्या त्यांनी माझ्या राजाचा उल्लेख एकेरी केला. शिवा संभा धना नेता बंतू अशा प्रकारचा त्यांनी उल्लेख केला परंतु माझ्या राजाने कधीही उल्लेख एकेरी केलेला नाही. असा शील संपन्न माझा राजा होता. हा राजा घडला कसा, या राजानं घडला कसा हा राजा, या राजाला घडवलं ते राजमाता जिजाऊनी. कोणताही पुरुष असू द्या जी मोठमोठी माणसं होऊन गेली ती मोठमोठ्या माणसाच्या पाठीमागे कोणत्या तरी कर्तृत्ववान स्त्रीचा हात असतो. त्याच पद्धतीनं माझ्या राजाला घडवण्याचं काम केलं ते माँसाहेब जिजाऊंनी. माँसाहेब बाळ शिवबाला सांगायच्या, लहान बाळ शिवबा, माँसाहेब सांगायच्या, शिवबा अनितीनं गाजवलेली सत्ता, बळानं आणि ताकदीनं निर्माण केलेली सत्ता ही जास्त काळ टिकत नाही रे. अनितीनं माजलेलं राज्य जास्त काळ टिकत नाही आणि तिच्यामध्ये ताकद सुद्धा नसते. वाळवळीनं पोखरलेलं वाशागत ते पोखर असतं किंवा एखाद्या आजारी माणसाकडे आतून किडलेलं रोगीण ते असतं म्हणून त्याला संपवायला वेळ लागत नाही. शुभा शुभा तुम्हाला तेच करायचंय. अधर्माचं राज्य तुम्हाला संपवायचंय, धर्माची स्थापना करायची. जिथं जिथं अन्याय होईल तिथं तिथं तुम्हाला प्रतिकार करायचाय, दुष्टांचा संवार करायचाय, दीन दुबळ्यांचा आधार तुम्हाला व्हायचाय. शुभा जिजाऊ सांगायच्या आणि तेच बिंबवलं गेलं माझ्या राजाच्या मनावर. माझा राजा हळूहळू घडत गेला, माझा राजा हळूहळू मोठा होऊ लागला. जिजाऊ माँसाहेब सांगायच्या, बाळ शुभा हातामध्ये तलवार घ्या, गडेकोट किल्ले पायदळी तुडवा, शत्रूचा निपात करा, तुम्हाला धर्माचं राज्य स्थापन करायचंय. आणि माझ्या राजानं ते करण्यासाठी एक एक पाऊल उचलायला सुरुवात केलेली होती. आणि हेच करत असताना आज जर माझ्या राजाच्या विरुद्ध बाजू आजची आमची जर जिजाऊ पाहिली तर आजची आमची जिजाऊ आमच्या बाळांना म्हणते, बाळा कुणाच्या भानगडीत पडू नकोस, कुणाच्या आद्यात पडू नकोस, कुणाच्या मध्यात पडू नकोस, घराच्या बाहेर जाऊ नको. अरे जर अशाच माँसाहेब जिजाऊ म्हटल्या असत्या तर कसं उभं राहिलं असतं हे शिवराज्य, कसं घडलं असतं हे स्वराज्य. घडलंच नसतं हे स्वराज्य. माँसाहेब जिजाऊंनी तयार केले स्वराज्य निर्माण करण्यासाठी एक मूर्तिमान राजा निर्माण केला. आज जर पाहिलं माँसाहेब जिजाऊंनी शिवबांना खेळ खेळायला शिकवले. कोणते खेळ शिकवले, कोणते खेळ खेळायला लावले माँसाहेबांनी जिजाऊंना, जिजाऊंनी शिवबांना कोणते खेळ खेळायला लावले माँसाहेब जिजाऊंना. जिजाऊ माँसाहेब सांगायच्या छत्रपतींना, राजे तुम्ही काय करा, कुस्ती खेळा, दांडपट्टा शिका, तलवार हातात घ्या, तलवारीचे खेळ खेळा. आणि याच्या विरुद्ध बाजूचे खेळ आज आमची मुलं खेळताना दिसत आहेत. आमची मुलं कोणती खेळ खेळतात, आमची मुलं मोबाईलवर खेळ खेळतात, मोबाईलांची वेगवेगळी गेम खेळतात. आणि ती गेम सुद्धा विकृत पद्धतीची होती. ती गेम कशी असतात मोबाईलवरची, एखादा विध्वंसक माणूस वेगवेगळ्या प्रकारचे गोळ्या झाडतो आणि ती विकृत मानसिकता माझ्या बाळांवर आजपासून आम्ही रुजवत आहोत. तसेच कशाही पद्धतीनं ड्रायव्हिंग करणं कारची अशी गेम मोबाईलवर आहे आणि त्यामुळे एक विकृत प्रकारची परिस्थिती आजच्या मुलामध्ये निर्माण होत आहे. जे की तलवारी दांडपट्ट्या कुस्ती सारखे मैदानी खेळ खेळून धाडसी वृत्ती निर्माण व्हायची, ही धाडसी वृत्ती बंद झाली आणि विकृत मानसिकता मुलांमध्ये लहानपणापासून रुजायला लागली. याचं कारण म्हणजे मोबाईल आणि टीव्ही.